कॉम्पिटिशन आहे, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, तर त्यासाठी सानूला एक असा मस्त गेटअप रेडी करणार आहे मी. सो मी त्याला एक ग्रीन डे असल्यामुळे त्याला थोडंसं ग्रॅप्सचं लुक देणार आहे. सो मी आता काही काही हे कार्डबोर्ड घेतले, कार्डशीट घेतले आणि बलून्स आहेत, तर मी याचा आता त्याच्यासाठी गेटअप मी रेडी करते. सो त्याला आता आपण स्टार्ट करूया. इकडे आता मेजरमेंट घेऊ आपण. कट करायचं ना ते दोघं एकाच वेळेस. बस त्याला क्रॉस करशील ते तिकडून. क्रॉस तिकडे क्रॉस. आता मी हे कट करते मग तिकडचं क्रॉस. लहान पोरांना प्रोजेक्ट हे होते फॉरेन कंट्री मध्ये एज्युकेशन कमी आणि ऍक्टिव्हिटी जास्त असतात. दोन्ही सेम काढतात. हां हम सेमच राहील ना. ते काय आहे हे दुसरे काय आहे? ट्रायंगल आहे ना बेटा ते. दुसरे ट्रायंगल पेन्सिल. ते करून घे ना तेवढं कट. तेच झालं ना, लहान पोरांना भरपूर ऍक्टिव्हिटीज देतात. त्यांच्याबरोबर आई वडिलांना पण बरंच काही शिकायला पाहिजे. बाबू सीझर लागेल तुझ्या हाताला बेटा. मीच सावकाश सीझर सोबत नाही खेळू. बघ तू गंमत बघ, आई काय करून देते तुला. नेक्स्ट टाइम तू करायचं. फॅन्सी ड्रेस करणार आहे ना उद्या तू? तू उद्या फॅन्सी ड्रेस करणार, ग्रेप्स बनणार आहे ना ग्रेप्स? आई करते ना.
छान तिकडे सोप्यावर बस आपण फुगे फुलवतो या इकडे बस बसा थोडस ट्राय झालं पाहिजे ओके आता काय अच्छो सालू रेडी रेडी जाऊया स्कूलला जाऊया आता फंक्शन आहे ना स्कूलला ग्रीन डे मग तू ग्रीन वेअर केला टी शर्ट आणि मी सुद्धा ग्रीन ड्रेस कारण पॅरेंट्सला पण गेटअप करून यायला सांगितलं ॲटलिस्ट ग्रीन वेअर करून येण्यासाठी आणि हे जे आहे सानूचे ग्रेप्स रेडी आहेत आधी मी आता सानूला स्कूलला सोडून येईन आणि मग मी पुन्हा येईन त्याचा गेटअप घेण्यासाठी कारण गाडीवरती दोघं दोघं घेऊन जाणं पॉसिबल होणार नाही आणि ओला येत नाही आहे इथपर्यंत ऑटो सो आधी सानूला सोडते मी परत हे घ्यायला येईन मग मी तुम्हाला आता डायरेक्ट स्कूलमध्ये फंक्शनला भेटेन सर ही आहे सालूची स्कूल आणि आता स्कूलमध्ये चालले आहेत काही ॲक्टिव्हिटीज चलो चलो चलो
सकाळ आहे. मी विक्री इंटरनॅशनल इनोव्हेटिव्ह स्कूलची प्रिन्सिपल आहे. आज आमच्या शाळेमध्ये आम्ही ग्रीन डे सेलिब्रेशन केलेलं आहे. या ग्रीन डे सेलिब्रेशनमध्ये स्टँडर्ड नर्सरी ते सिनियर के जी यामध्ये आम्ही पेंटिंग्स आणि याबरोबर थंब प्रिंटिंग आम्ही केलेली होती. ही ॲक्टिव्हिटी घेतली. याबरोबर इयत्ता पहिली ते पाचवी या विद्यार्थ्यांसाठी आम्ही पाम पेंटिंग तसेच जी फिंगर प्रिंटिंग पेंटिंग आहे ही आम्ही घेतलेली आहे. या ग्रीन डेच्या दिवशी फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आम्ही पालकांनाही यामध्ये सहभागी केलेलं होतं. पालकांनीही यामध्ये या उत्साहाने सहभाग घेतलेला होता. काही पालकांनी या ग्रीन डेसाठी काही वेगवेगळ्या चांगल्या ॲक्टिव्हिटीज वगैरे करून घेतलेल्या आहेत. यामागचा उद्देश जो आहे पालकांना एकत्र घेण्याचा हा एकच होता की फक्त मुलांना नाही तर मुलांबरोबर पॅरेंट्सलाही यामध्ये सहभागी व्हावे. मुलांचा जसं आपण बोललो की सर्वांगीण विकास व्हावा, जसं आपण बोललो आहे की ऑल अराउंड डेव्हलपमेंट पाहिजे, त्याचप्रमाणे पालकांनाही त्याबरोबर घेतावं हा आमचा उद्देश होता. आणि थँक्यू फॉर पॅरेंट्स, त्यांनी एकत्र आले आणि आजचा आमचा जो ग्रीन डे आहे हा व्यवस्थितपणे पार पाडला. थँक्यू व्हेरी मच. सो या होत्या सालूच्या टीचर आणि सालूच्या स्कूलच्या प्रिन्सिपल. सो आजचा जो पूर्ण डे सेलिब्रेट झालेला आहे हा तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि त्यातल्या त्यात ॲक्टिव्हिटीज पण ज्या झाल्या होत्या त्या पण तुम्हाला बघायला मिळतील. ह्या स्कूलचं जे लोकेशन आहे ते पण डिस्क्रिप्शनमध्ये देईल. मॅमचा कॉन्टॅक्ट नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. विरार लोकेशन, विरार वेस्ट लोकेशन किंवा विरार ईस्ट लोकेशनमध्ये जे पण काही आहेत पॅरेंट्स आहेत जे इंटरेस्टेड आहेत किंवा ज्यांना नवीन ॲडमिशन घ्यायची आहे तर तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात. सो असा आजचा एक सुंदर डे सेलिब्रेट झाला होता. हा इकडे चालो. सो आजचा हा एक सुंदर असा दिवस सेलिब्रेट झालेला आहे. आणि आता नवीन पुढे अजून असतातच एक एक डे सेलिब्रेट होतात. एव्हरी फ्रायडे त्यांच्या ॲक्टिव्हिटीज असतात. जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं मी नक्की शेअर करेल तुमच्याशी. सो आजचा असा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय.